तर आताची आणखी एक महत्त्वाची बातमी बघा. प्रियंका चतुर्वेदींची राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस आहे. राऊतांच्या अटकेनंतर राज्यसभेत त्यांनी स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. ईडी सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय असं प्रियंका चतुर्वेदींनी म्हटलेलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे असं यावेळेला चतुर्वेदी यांनी यात नमूद केलेलं आहे. राजकीय दबावापोटी राऊतांवर कारवाई केली जाते असा आरोपही प्रियंका चतुर्वेदी शिवसेना नेत्यांनी केलेला आहे. आत्ताची ही एक महत्त्वाची घडामोड आजच्या दिवसातली. प्रियंका चतुर्वेदींनी राज्यसभेमध्ये स्थगन प्रस्तावाची नोटीस दिलेली आहे. राऊत यांच्या अटकेनंतर राज्यसभेमध्ये त्यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे